झाडं स्वतःचं अन्न स्वतःच बनवतात. सूर्यप्रकाश, वातावरणातला कार्बन डायऑक्साइड आणि जमिनीतून पाणी. पण एवढ्या उंचीवर प्रत्येक पानापर्यंत पाणी पोहोचतं तरी कसं? कोणत्या प्रकारचं बल पाण्याला एवढ्या उंचीवर घेऊन जातं? आज हेच समजून घेऊया. झाडं पाणी कशी पितात? हाऊ डू ट्रीज ड्रिंक वॉटर? खेळ पांढऱ्या फुलांचा. पाण्यामध्ये रंग टाकला आणि रंगीत पाण्यात पांढरी फुलं. फुलं रात्रभर अशीच पाण्यात ठेवली तर काय घडलं? पांढरी फुलं रंगीत झाली. सांगा बरं, असं का झालं असेल? फुलाच्या बाबतीत जे घडलं तसंच आपल्या आसपास घडताना तुम्ही पाहिलं असेल. टीप कागद म्हणजे ब्लॉटिंग पेपर पाणी शोषून घेतो. खडू म्हणजेच चॉक सुद्धा पाणी शोषतो आणि रंगीत होतो. टिश्यू पेपर मध्ये सुद्धा पाणी वरवर चढत जातं. पण पाणी स्वतःहून असं वरती चढतं तरी कसं? हीच तर पाण्याची खास गंमत आहे. एका प्रयोगाच्या मदतीने हे समजून घेऊया. प्रयोगशाळेत तुम्हाला अशा ट्यूब मिळतील. या ट्यूबच्या आत केसा एवढी बारीक नळी आहे, म्हणूनच हिला केशिका असं म्हणतात. केशिका म्हणजेच कॅपिलरी ट्यूब. केशिका केशिका पाण्यात ठेवली तर रंगीत पाणी लगेच तिच्यात वरती चढायला लागलं. पाण्याचा हा गुण म्हणजेच केशाकर्षण, इंग्लिश मध्ये कॅपिलरी ऍक्शन. बारीक नळ्यांमधून पाणी अगदी वरपर्यंत जातं. बारीक नळ्यांमधून पाणी अगदी वरपर्यंत जातं. पण असं कशामुळे होतं? पाणी आणि काचेच्या रेणूंमध्ये परस्पर आकर्षण असतं. केशिकेच्या भिंतींकडे पाणी आकर्षित होतं आणि वरवर जातं, खाली असलेल्या पाण्याच्या कितीतरी वर. दोन वेगवेगळ्या पदार्थांचे रेणू जेव्हा असे परस्परांकडे आकर्षित होतात तेव्हा त्याला आसंजन असं म्हणतात, इंग्लिश मध्ये अधीशन. पाण्याच्या याच गुणधर्मामुळे वस्तू ओल्या होतात. पाण्याचा अजून एक गुणधर्म आहे, पाण्याचा रेणू हा ध्रुवीय रेणू आहे, त्यामुळे पाण्याचे रेणू एकमेकांकडे सुद्धा आकर्षित होतात. ते आपल्या आसपासच्या रेणूंना स्वतःकडे खेचत असतात. एकमेकांना चिकटून राहण्याच्या या क्षमतेला ससंजन असं म्हणतात, इंग्लिश मध्ये कोहिजन. आसंजन आणि ससंजन या दोन गुणधर्मांमुळे पाण्याचा लांबट स्तंभ तयार होतो आणि पाणी बारीकशा नळ्यांमधून वरती चढत जात. हेच तर आहे केशाकर्षण. पण झाडांमध्ये कुठून आल्या या नळ्या? या बारीक नळ्यांमधून पाणी वर जात. सगळ्या झाडा झुडपांमध्ये खूप साऱ्या बारीक नळ्या असतात, जणू काही केशिकाच. या नळ्यांमधून मुळांनी शोषलेलं पाणी वरवर जातं आणि प्रत्येक पानापर्यंत पोहोचतं. परंतु निव्वळ आसंजन आणि ससंजन बलाच्या मदतीने इतक्या वर पाणी पोहोचणं शक्यच नाही. या कामात आणखी एका बलाची मदत होते. ते समजून घेण्यासाठी अजून एक प्रयोग करूया. एक पारदर्शक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आणि पानांभोवती अशी बांधली आणि दिवसभर तशीच राहून दिली. दुसऱ्या दिवशी बघितलं तर आतमध्ये पाणी होतं. हे कुठून आलं? पानांची खालची बाजू सूक्ष्मदर्शीतून बघितली तर अगदी लहान लहान भोकं दिसतील, उघडजाप करणाऱ्या खिडक्यांसारखी. ही आहेत पर्णरंध्र, इंग्लिश मध्ये स्टोमाटा. या स्टोमाटा मधून पाणी सतत बाहेर पडत असत. या प्रक्रियेला म्हणतात बाष्पोत्सर्जन, इंग्लिश मध्ये ट्रान्सपिरेशन. तर पानांच्या स्टोमाटा मधून बाष्परूपात पाणी उडून जात
आणि त्यामुळेच वरती खेचणारं बल निर्माण होतं. जसं आपण स्ट्रॉ मधून हवा खेचून घेतो आणि पाणी वरती यायला लागतं तसंच. अशा प्रकारे केशाकर्षण आणि बाष्पोत्सर्जन यांच्यामुळे खोल जमिनीतलं पाणी मुळांद्वारे उंचावरच्या फांद्या आणि सर्व पानांपर्यंत पोहोचत. चला तर पुन्हा एकदा बघूया झाड पाणी कशी पितात. झाडांची पानं सतत बाष्पोत्सर्जन म्हणजे ट्रान्सपिरेशनच्या मदतीने पाणी बाहेर सोडतात, त्यामुळे वरती खेचणारं बल तयार होतं. पाण्याचे रेणू बारीकशा नळीत वरती वरती चढू शकतात. हे आहे केशाकर्षण, कॅपिलरी ऍक्शन. केशाकर्षणाचं कारण आहे पाण्याची आसंजन क्षमता, अधीशन. पाण्याच्या रेणूंमध्ये परस्पर आकर्षण असतं, पाण्याचं ससंजन बल म्हणजेच कोहिजन. आपल्या आसंजन आणि ससंजन या गुणधर्मांमुळे म्हणजेच केशाकर्षणामुळे झाडाच्या खोडामधल्या असंख्य आणि एकदम बारीक नळ्यांमधून पाणी वरती चढतं. बाष्पोत्सर्जनामुळे वरती खेचणारं बल निर्माण होतं, त्यामुळेही पाणी वरती चढायला मदत होते. अशा तऱ्हेने सगळी रोपं आणि मोठमोठी झाडं सुद्धा पाणी पितात. आता तुम्हीच विचार करा आणि व्हिडिओ बनवा. आपण पांढरी फुलं रंगीत पाण्यात ठेवली होती, आता विचार करून सांगा की त्यांचा रंग कशामुळे बदलला. उंच उंच झाडांची गंमत महान, शोषून पाणी जमिनीतून भागवतात आपली तहान. पानांमधून पाणी उडतं तेव्हा एक बल वरती खेचतं. स्ट्रॉ मधून पाणी पिताना अशीच गंमत दिसते होताना. पाण्याचे गुणधर्म दोन करतात जे हे काम, आसंजन आणि ससंजन असं त्यांचं नाव. पाणी चढतं आपोआप वरती बारीक बारीक नळ्यांमधून. झाडं अशी पाणी पितात आणि आपली तहान भागवतात.